विश्व 24 न्यूज हरपल आपके साथ। तर विश्व न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। आताच्या ठिकाणी आपले भाजपाचे जिल्हा अध्यक्ष आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घेऊयात कशा प्रकारे यांनी या ठिकाणी पाठिंबा दिलेले आहेत। सर काय सांगायचं, सध्या राज्य सरकारने कुठलीच दखल घेत नाही, सोलापूरमध्ये सध्या नव्हे तर महाराष्ट्र राज्यामध्ये हा संप चालू आहे, याच्या प्रकारे काही खूप लोकांचं या ठिकाणी नुकसान देखील होत आहे, काय सांगाल तुम्ही याच्याबद्दल? महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे सर्व कर्मचारी बेमुदत संपावर गेलेले आहेत। त्यांची प्रमुख मागणी जी आहे, हे महामंडळ शासनामध्ये विलिनीकरण झालं पाहिजे आणि शासनाचे वेतनासह सर्व भत्ते आम्हाला या ठिकाणी मिळाले पाहिजे, त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी भावना या सर्व कर्मचारी बांधवांची आणि भगिनीची आहे। परंतु या ठिकाणी हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे, त्याच्यावर अजिबात फरक पडत नाही। या एसटी कर्मचारी आज आत्महत्या करायला लागलेले आहेत, त्यांची कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागलेले आहेत। आज या ठिकाणी इतकी परिस्थिती बिकट आहे, इतका पगार त्यांना तोकडा आहे की त्यामध्ये काही ते करू शकत नाही। आज ढसा ढसा धडा धडा रडायला लागलेले आहेत की मुलीच्या लग्नाची कर्ज असो, मुलाच्या शिक्षणाचा खर्च असो, हा पेलवत नाही। घर भाडा असो, नवीन घर बांधायचं असो, या सर्व गोष्टी आपण करू शकत नाही। अगदी नैराश्यग्रस्त कर्मचारी या ठिकाणी आज दिसून येतोय, म्हणून आज ही आरपारची लढाई एसटी कर्मचारी या ठिकाणी महाराष्ट्रभर करतायत। भारतीय जनता पार्टीनं राज्यभर त्यांना पाठिंबा दिलेला आहे। या राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील, राज्याचे प्रदेशाध्यक्ष भाजपचे चंद्रकांत दादा पाटील असतील, यांनी सुद्धा या संपाला पाठिंबा दिलेला आहे। त्यांची सुद्धा भावना या कर्मचाऱ्यांना न्याय देण्याचं काम या आघाडी सरकारनं केलं पाहिजे, परंतु या ठिकाणी उलट कारवाई सुरू आहे। या सरकार कुठं अपयशी ठरलेलं आहे का? राज्य सरकार सर्व आघाड्यावर अपयशी ठरलेलं आहे। हे दळभद्री सरकार अतिवृष्टीचं अनुदान सुद्धा अजून शेतकऱ्याला देऊ शकत नाही। सोलापूर जिल्ह्यातले 5 तालुके या ठिकाणी वगळले गेले। आज नोकर भरतीचा बोजवारा या ठिकाणी ओढालेला आहे। स्त्रियांच्या या ठिकाणी संरक्षण करू शकत नाही, रोज त्यांच्यावर अत्याचार होतोय, अन्याय होतोय अशी आज परिस्थिती आहे। आणि आज या ठिकाणी कर्मचाऱ्यावर सुद्धा या ठिकाणी मोठं संकट आज येऊन या ठिकाणी ठेपलेलं आहे। परंतु कर्मचारी आज या एसटीचा एकसंघ झालेला आहे। या ठिकाणी हजारो कर्मचारी निलंबित केले अशा आपण बातम्या ऐकतोय, परंतु या सगळ्या कर्मचारी बांधवांना आपल्या मार्फत मी सांगू इच्छितो, जे जे कर्मचारी निलंबित केलेले आहेत त्यांना परत कामावर घेऊन या ठिकाणी त्यांच्या मागण्या कामावर घेऊन या ठिकाणी त्यांच्या मागण्या मान्य केल्याशिवाय या एसटीचा चाक महाराष्ट्रातल्या रस्त्यावर आम्ही फिरू देणार नाही अशी भूमिका आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून घेतलेली आहे। भाजपाचे जिल्हा अध्यक्ष त्या ठिकाणी त्यांनी खूप मोठे या ठिकाणी इशारा दिलेले आहेत, जर लवकरात लवकर यांची मागणी नाही पूर्ण झाली तर आम्ही महाराष्ट्र राज्यामध्ये एकही देखील एसटीचा चाक आम्ही फिरू देणार नाही, असं ह्या ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहेत। मी प्रतिनिधी योगीनाथ स्वामी, विश्व न्यूज 24 सोलापूर। राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व 24 न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।